सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अक्षता नाईक. आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. चारा घोटाळ्यातील एक प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वे सर्वा लालू प्रसाद यादव आणि इतर दोषींना उद्या गुरुवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे. आज होणारी शिक्षेची सुनावणी रांचीमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने पुढे ढकलली. बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने लालूंना होणाऱ्या शिक्षेची सुनावणी ही महत्वाची घटना आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या तिहेरी तलाकाचे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या विधेयकातील अनेक तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधकांच्या गदारोळाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रबंदीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमधील सीमा रेषेजवळ जवान तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ मंगळवारी दिनांक 9 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून मान्यवर वैज्ञानिक आणि उद्योजकांची उपस्थिती लाभणार आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ पूजन कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रकार येथील दलित संघटनांनी निषेध नोंदविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून तसेच निवेदन देऊन संघटनांनी आपले म्हणणे मांडले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जाहीर सभा येत्या शुक्रवारी दिनांक 5 रोजी वॅक्सिन डेपो टिळकवाडी येथील मैदानावर होणार आहे. या सभेला नागरिकांतून उदंड प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली. बंद शांततेत पार पडल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 50% जनता आजच्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होती असेही स्पष्ट केले. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुजरात विधानसभेचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि JNU विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद विरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाअंतर्गत 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणींनी चिथावणी खोर वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारदार युवकांनी केला आहे. दलित जनतेच्या भावनांशी आम्ही समरस असून कोरेगाव भीमा घटनेतील मुख्य सूत्रधार आणि सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्याचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. एस्क्वायर रेडीमेड्स मध्ये आपले स्वागत आहे. 1965 पासून कार्यरत असलेले आणि उत्कृष्ट व विश्वसनीय सेवेसाठी प्रसिद्ध आमच्याकडे सूटिंग्स मध्ये रेमंड, BSL आणि डॉन अँड जुलियो सूटिंग्स, शर्टिंग्स मध्ये अरविंद, लिनन, सियाराम शर्टिंग्स, याप्रमाणेच रेडीमेड शर्ट्स मध्ये चेस लाइन, जॉन मोरिस, ऑक्सनबर्ग आणि बरेच काही. त्याशिवाय ट्राउझर्स मध्ये फॉलो अप, हाय टाइड आणि सनजर्स, जीन्स मध्ये हुडीज, ए फॉक्स आणि बरेच काही. याप्रमाणेच शेरवानीज, सूट्स, ब्लेझर्स आणि इंडो वेस्टर्न आउटफिट्स. अवश्य भेट द्या एस्क्वायर रेडीमेड्स, खडे बाजार, बेळगाव. दुचाकी समोर कुत्रे आडवे आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना 3 रोजी सकाळी रायबाग येथील गडद वस्तीत घडली. विशाल मायापा वड्डर, वय 17, राहणार चिंचली असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. काँग्रेस पक्ष हा समुद्र आहे. या पक्षात कोण येतो कोण जातो याला महत्व नसून पक्ष संघटना महत्वाची आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांची नावे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी लवकरच यादी जाहीर करणार आहेत अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
नौदलाच्या दाभोळी विमानतळावर आज दुपारी MiG-29K लढाऊ विमान कोसळून अपघात झाला. कोसळताच विमानाने पेट घेतला, मात्र प्रसंगावधान राखून पायलट सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. MiG-29K विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे दाभोळी विमानतळावरून उड्डाण करणारी काही विमाने उशिरा सोडण्यात आली. महादाई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते, त्यामुळे महादाई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणे हे अपरिहार्य व अटळ आहे. लवादाच्या निवाड्यात देखील तसेच अपेक्षित असू शकते. जर कुणाला पाणी वाटप शक्यच नाही असे वाटत असेल तर संबंधित व्यक्ती वेड्याच्या नंदनवनात वावरत आहे असे म्हणावे लागेल, असे सांगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी महादाई प्रश्नी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असले असे चित्र दिसत होते, मात्र भीम सैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चामुळे बंद 100% यशस्वी झाला. महामार्गावर सावर्डे भादू शेख नाका चिपळूण पाली रत्नागिरी आणि राजापूर येथे रास्ता रोक करण्यात आला, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत आहे, नाना प्रकल्पाला विरोध करीत आहे. उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करू असे सांगत आहे. नाना प्रकल्पग्रस्तांना डिसेंबर मध्ये प्रकल्प रद्दचे पत्र देतो असे सांगितले होते, मात्र आता 5 जानेवारी पासून पत्र देऊ असे सांगत आहे. परंतु शिवसेनेमध्ये प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही. शिवसेना पोकळ पक्ष आहे असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी आज चिपळूण येथे जोरदार टीका केली. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद बुधवारी कोल्हापुरातही उमटले. बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यबंद दरम्यान शहरातील व्यवहार व्यापार व बस ठेवा ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी निदर्शनेही केली. दसरा चौक येथे काही निदर्शकांना तरुण भारतच्या कार्यालयावर दगड फेक करत प्रसार माध्यमांनाही टार्गेट केले. या घटनेचा कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाने निषेध केला आहे. कोरेगाव भीमा संघटनेच्या निषेधात पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. सांगलीत ठिकठिकाणी 10 ते 12 गाड्या फोडण्यात आल्या. गणपती मंदिरासमोरील व्यापारी पेठेतील 8 दुकानांवर दगडफेक करण्यात आली. मारुती रस्त्यावर दोन्ही गटात आमने सामने आलेला मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर केल्याने 2 तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रमाची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये 3 शतक ठोकावणारा मुनरो हा पहिला फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात मुनरोने बुधवारी 104 धावांची झंझावती खेळी खेळली. मुनरोने 53 चेंडूत शतक झळकावलं. याआधी कॉलिन मुनरोने भारत आणि बांगलादेश विरुद्ध T20 सामन्यात शतक झळकावलं होतं. या शतकासह मुनरोने वेस्ट इंडिजचा क्रिस गेलच्या नावे असलेला 2 शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या रास्ता रोकोचे तीव्र पडसाद मायापूर इथल्या मनोरंजन सृष्टीवर उमटले आहेत. काही ठिकाणी कलाकार उशिरा सेटवर पोहोचले, काही मंडळी रास्ता रोकोमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत सापडली, तर पुण्याहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या अनेक कलाकारांनी आपली मुंबईवारी रद्द केली. यातला मोठा फटका TV इंडस्ट्रीला बसला. याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018. जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा